चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल करत बोलायचे. गोड गाणे गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिल्ले होती. चिमणीचे पिल्लू होते चिनू. कावळीणीचे पिल्लू होते कानू. पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिल्ले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत. दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर. करता खूप कटकट, निघा इथून झटपट. पिलांना वडेशचा राग यायचा. ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटुक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला. या रे या, साळे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे बोलू लागली. येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो. गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेश जवळ आली. नवी घरटी बांधली. वडेश जवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश बहरून आला.